एवढे भरण्यासाठी आपल्याला लागणारं कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घेतो आहे मी, हे माहितीच असेल तुम्हाला। तर इथं न्यू प्रोजेक्टचं आयकन असल्याचं क्लिक करून टाका। हे अशापर्यंत क्लिक केल्यानंतर तुमचा इंटरफेस तुम्हाला अल्बमचं ओपन होऊन जाईल। तुमचा मॉडेलचे मी तुम्ही सिलेक्ट करून घ्या। तर अशा पद्धतीने घेतला आहे मॉडेलचे मी सिलेक्ट करून। सिलेक्ट केल्यानंतर खाली जे रेटेचं नाही 52 FPSच्या शेजारी त्याच्यावर क्लिक करून टाका। क्लिक केल्यानंतर जे एक नंबरचं फ्रेम आहे 9.16 याला सिलेक्ट करून येस म्हणा, म्हणजे फ्रेम फायनली तुमची एकदम उभी होऊन जाईल। जे लास्टचं ना टॅप टू टेस्ट कॅपकटचं याला डिलीट करून टाका आणि त्या फोटोच्या खाली ॲडिओचं ऑप्शन असेल त्याच्यावर क्लिक करून टाका। इथं मी तुम्हाला जे सॉन्ग दिलं तुम्ही ते ॲड करून टाका। तर घेतो मी व्हिडिओ एक्सटेक्ट करून सॉन्ग, तर असे मी सॉन्ग ॲड केल्यानंतर फोटोवर क्लिक करा, फोटोला लास्टपर्यंत घेऊन टाका। अशा पद्धतीने नॉर्मली पुढं घ्या। एवढं केल्यानंतर परत बॅक घ्या, तुमच्या सॉन्गवर क्लिक करा, म्हणजे आपण नॉर्मली मागे येऊन जाऊ। परत बॅक घ्या, परत तुमच्या फोटोवर क्लिक करून टाका आणि पहिलंच ऑप्शन म्हणजे स्प्लाईट, याला स्प्लाईट मारा आणि हा जो पार्ट आहे इतक्यात कट केला याला डिलीट करून टाका। सॉन्ग आणि फोटो फायनली आपला रेडी झाला आहे। तर बीट आणि इफेक्ट सर्व कसे काय लावायचे ते तुम्हाला सांगून देतो। तर सर्व बीट वगैरे लावले तर भावना बघू शकता। तर 2 सेकंदावर आपलं पहिलं बीट मारतं भावनो, 2 सेकंदावर पहिलं बीट मारल्यानंतर त्याच्या पुढचं बीट आहे ते म्हणजे 3 सेकंद आणि त्याच्या पुढचं बीट आहे ते म्हणजे 5 सेकंद बघू शकता आणि त्याच्या पुढचं बीट आहे ते म्हणजे 8 सेकंद आणि त्याच्या पुढचं बीट आहे ते म्हणजे 10 सेकंद, त्याच्या पुढचं बीट आहे ते म्हणजे 11 सेकंद, त्याच्या पुढचं बीट आहे ते म्हणजे 12 सेकंड, त्याच्या पुढचं बीट आहे ते म्हणजे 14 सेकंड, त्याच्या पुढचं बीट आहे ते म्हणजे 17 सेकंड, त्याच्या पुढचं बीट आहे म्हणजे 20 सेकंड, नंतरचं 22, नंतरचं 24 आणि लास्टचं बीट म्हणजे आपलं आहे 25। तर पहिलं बीट जे आहे भावनं आपलं 2 सेकंदापर्यंत, तर 2 सेकंदापर्यंत आपलं एक ॲनिमेशन लावायचं आहे। तर काय करा, स्टार्टिंगला फोटो मॉडेलची इमेज जो असेल तुमचं त्याच्यावर क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर इथं अशा पण की घालू शकतो। तर अशा पण तुमच्या फोटो क्लिक केल्यानंतर इथं प्लसचा की म्हणून ऑप्शन येते बेरीची, याच्या क्लिक करून टाका, माहिती वाजाची होऊन जाईल। नॉर्मली तुम्ही डायरेक्ट कुठपर्यंत घ्यायचा फोटोला इथपर्यंत, म्हणजे 2 सेकंदापर्यंत ओके, एवढं केलं लास्टला येतं फोटो ॲटोमॅटिक फोटो आपण निघून जाईल। परत फोटो क्लिक करून लास्टला कंप्लीट होऊन जाऊन परत त्या बेरीची जी की आहे त्याच्यावर क्लिक करून टाका, माहिती वाजाची होऊन जाईल। आणि तुमच्या मॉडेलची इमेजला काय करते, इथं खाली असे ऑप्शन भेटते आपल्याला, तर इथे बेसिक म्हणून ऑप्शन आहे भावन, ते बेसिकचे ऑप्शन येऊन टाका इथं। याच्यावर आल्यानंतर वरती 3 ऑप्शन भेटते, पोझिशन, स्केल, रोटेट। इथं पोझिशनमध्ये 1 नंबरला जे आहे X-axis, तर याला अशा बनवून इकडं करा, म्हणजे ते एक ॲनिमेशन लावून जातो आपलं येस म्हणतो बघू शकता। तर तुम्ही असे ॲनिमेशन लावून घेणार आहे ते म्हणजे 2 सेकंदापर्यंत बघू शकता। मग काय करता माहिती आहे का, इथं स्टार्टिंगला आल्यानंतर प्लेच्या खाली डॉट होईल एक बीट मारायचं, म्हणजे तुम्हाला सांगितलं फोटो क्लिक करणे पहिलं ऑप्शन म्हणजे स्प्लाईट मारणे, परत त्याच्या पुढचं बीट आहे ते म्हणजे प्लेच्या खाली 1 सेकंड आणि त्याच्या पुढचं बीट आहे म्हणजे प्लेच्या कम्प्लीट 1 सेकंडवर। तर सर्व बीट वगैरे तुम्हाला सांगून दिलं आहे भावनो। तर पहिला फोटो आहे तर बघू शकता तुम्ही। तर इथं फिल्टरमध्ये यायचं, फिल्टरमध्ये आल्यानंतर ट्युलर्स नावाचं एक फिल्टर भेटतं आपल्याला, तर बघू शकते येवाला फिल्टर ट्युलर्स। तर याच्या याला सिलेक्ट करा आणि याची साईज एकदम फुल ठेवा 100 आणि त्याच्या शेजार जे ॲडजस्ट नाव याच्यावर क्लिक करा। आणि इथं 4 नंबरला ऑप्शन भेटतं शार्पन, शार्पनवर या, शार्पन 10 लावून टाका, ही माहितीच असेल तुम्हाला, ही लास्टला लावायची असते ओके। पण इथं 3 नंबरला जे आपलं काम आहे 3 नंबरला या सॅच्युरेशनमध्ये त्याची सॅच्युरेशन पूर्ण 50 करा म्हणजे येस म्हणा आणि याला घेऊन टाका ते म्हणजे भावना आपल्याला इथपर्यंत बघू शकता 2 सेकंदापर्यंत ओके। एवढं केल्यानंतर बघू शकता इफेक्ट एकदम खतरनाक लागतो। नंतर काय करायचं, इथं इफेक्टमध्ये यायचं भावना, ओवर रेशा इफेक्टचं नाव आहे त्याच्यावर येत चला। तर इथं हॅलो ब्लर लावला तो बघू शकतो, तो लावला आपण 2 सेकंदापर्यंत। तर व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं, इथं सर्च करू सुद्धा शकतात जो इफेक्ट नाही भेटत तो ओके। तर ट्रेंडिंगमध्ये हॅलो ब्लर नावाचा इफेक्ट भेटतो, याला सिलेक्ट करणे येस म्हणा आणि त्याला ठेवायचं आपल्याला कंप्लीट इथं 2 सेकंदापर्यंत ओके। एवढं केल्यानंतर परत इथं मी ब्लॅक इफेक्ट नावाचा इफेक्ट लावला आहे, तर इथं व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं, व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर आपल्याला तो इथं सर्च करू शकता ब्लॅक फ्लॅश ओके, ब्लॅक फ्लॅश नावाचा सर्च करू शकता। फिर आपल्याला कमीत कमी तो इफेक्ट 1 सेकंदापासून 2 सेकंदामध्ये लावायचा, त्याची ॲडजस्टमेंट एकदम स्पीड फुल ठेवायची भावनं, ॲडजस्टमेंट येत चला स्पीड फुल ठेवा अशा पद्धतीने, आणि तोच इफेक्ट कॉपी करायचा आणि त्याला नॉर्मली इकडे आणायचं म्हणजे आपलं इथं
प्लेच्या खाली डॉटवर आणायचा इफेक्ट बघू शकता असा, आणि त्याला इथपर्यंत आणायचं म्हणजे प्लेच्या खाली 2 सेकंड मग आपला दुसरा ब्लॅक प्लेट चालू, त्याच्या आधी आणायचं ॲडजस्टमेंट येऊन ते स्पीड 50 ठेवा ओके अशा पद्धतीने, आणि तिथून एकदम फास्ट लागून जाईल, एकदम खतरनाक इफेक्ट लागून जातो आपला। एवढं केल्यानंतर आपण आलो डायरेक्ट 2 सेकंदावर, 2 सेकंदाच्या फोटो क्लिक करा, इथे ॲनिमेशनचा ऑप्शन असेल 3 नंबरला, ॲनिमेशनमध्ये येत चला, आणि ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर 2 नंबरचा इफेक्ट म्हणजे रॉक वर्टिकल याला सेट करून टाका, 0.9 सेकंडची साईज आहे, जर तुम्हाला तो इथं नाही भेटला दुसरीकडे कुठं आढळून आढळून जाईल तुम्हाला रॉक वर्टिकल ओके, म्हणजे आजूबाजूला येऊन जाईल इकडं बघू शकता तुम्ही, स्क्रोल डाऊन करून शोधू शकता येस म्हणतो। एवढं केल्यानंतर परत त्याच्या पुढचा इमेज आहे 3 सेकंदवाला, त्याच्या ॲनिमेशनवर येत चला, त्याला आले इनमध्ये शेक 3 ना असं इफेक्ट आणि साईज एकदम 2.2 सेकंड ठेवली आहे आणि येस म्हणतो। तर एवढं केल्यानंतर इथं बॉडी इफेक्ट लावला आपण एकदम खतरनाक, इथं बॉडी इफेक्टमध्ये यायचं भाव नू इथं ट्रेंडिंगमध्ये इफेक्ट भेटू शकतो आपल्याला, तुम्ही हार्ट सर्च क्लब हार्ट्स नावाचा इफेक्ट आहे त्याचं नाव आहे, तर तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्हाला तो 100% दिसून जाईल, त्याला इथपर्यंत ठेवायचं आपल्याला बाकी काही नाही करायचं ओके, आणि तुम्ही त्याला ॲडजस्टमेंट त्याची इकडे तिकडे सेटिंग करू शकता बघू शकता, इथे ॲडजस्टमेंटचा ऑप्शन भेटते 1 नंबरला, तर वर्टिकल वर खाली वर तुम्ही त्या हार्टला करू शकता बघू शकता तुम्ही लाईव्ह, त्याची साईज वाढवायची म्हटली 30 वाढू शकता अशा पद्धतीने ओके, एवढंसुद्धा करू शकता। तर एवढं केल्यानंतर इथं बॉडी फिट ॲड केल्यानंतर आपण आलं 5 सेकंदाच्या व्हाईट बीटो क्लिक करा, व्हाईट बीटो क्लिक केल्यानंतर त्याला ब्लॅक फिट नावाचा इफेक्ट लावला आहे, साईज 1.1 सेकंड ठेवली येस म्हणतो। एवढं केल्यानंतर इथं बघू शकता खतरनाक इफेक्ट लागतो आहे आपला, तर इथं व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं, इथं ट्रेंडिंग ओपनिंग क्लोजिंग अशावर नाव भेटतं त्याला स्क्रोल डाऊन करा, एक तुम्हाला स्प्लाईट नावाचा ऑप्शन भेटतं भाव ना याला स्प्लाईटू येत चला, आणि स्प्लाईटू आल्यानंतर इथं लास्टला मिरर थिन आता इफेक्ट येस म्हणा, आणि याला आपल्याला लावायचं आहे 5 सेकंदापासून तर 8 सेकंदापर्यंत या पार्टला लावायचं आपल्याला, आणि तुम्ही ॲडजस्टमेंटचं वर्टिकल लावू शकता, तर ॲनिमेशन कसं लावा सांगतो भाव नू, तर त्या पहिले त्या फोटो क्लिक करता म्हणून आपण मिरर थिनच्या एअरच्या स्टार्टिंगला येऊन जाऊ, ते मिरर थिनवर क्लिक केल्यानंतर इथं प्लस एकदम बेरची की असेल त्या की वर क्लिक करा, आणि त्याची ॲडजस्टमेंट आहे वर्टिकल पूर्ण ऑफ करून टाका मिरर थिनचं, आणि डायरेक्ट लास्टला अशा म्हणजे लास्टला आल्यानंतर परत त्या फोटोवर क्लिक करा, म्हणजे आपण नॉर्मली मागे येऊन जाऊ, परत त्या मिरर थिनच्या याच्या क्लिक करणे ॲडजस्टमेंट येत चला, आणि त्याचं वर्टिकल आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने त्याला सेट करणे ॲटोमॅटिक की लागू जाईल बघू शकता, आणि एक खतरनाक ॲनिमेशन लागलं बघू शकता। एवढंच आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं, इथं तुम्हाला लव म्हणून एक ऑप्शन भेटेल, तर लवमध्ये तुम्हाला हार्ट इफेक्ट भेटून जातो आहे हा बघू शकता, हा इफेक्ट एक गर्ल सिक्रेट्स, आणि त्याची सेटिंग आहे तीच राहू दे, त्याला एवढ्या पार्टपर्यंत घेऊन टाका, 8 सेकंदाच्या व्हाईट बीटो या, व्हाईट बीटो आल्यानंतर आपण त्याला लावला शेक नावाचा इफेक्ट 0.7 सेकंडसाठी ठेवली येस म्हणतो। एवढं केल्यानंतर इथं परत बॉडी इफेक्टमध्ये यायचं, आणि इथं आपण एक इफेक्ट लावला आहे तो म्हणजे बघू शकता ट्रेंडिंगमध्ये हा इफेक्ट भेटतो आपल्याला, तर याला ठेवायचा आपल्याला कमीत कमी इथपर्यंत म्हणजे 11 सेकंदपर्यंत ओके, आणि त्याची ॲडजस्टमेंट येऊन त्याची ट्विस्ट तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही त्याला सेट करून टाका। एवढं केल्यानंतर इथं 10 सेकंदाच्या व्हाईट बीटो क्लिक करून तिथं व्हाईट फ्लॅश लावून टाका, साईज एकदम ऑफ आहे येस म्हणतो। एवढं केल्यानंतर परत 11 सेकंदावरच्या व्हाईट बीटो क्लिक करा, परत शेक नाज इफेक्ट लावून टाका, साईज 0.3 सेकंड ठेवली आणि येस म्हणतो। एवढं केल्यानंतर परत इथं व्हिडिओ इफेक्टमध्ये येत चला 11 सेकंदावरच्या, परत त्या लवच्या ऑप्शनवर जावा म्हणून इथं तुम्हाला ते भेटून जाईल लवचं ऑप्शन, या लवच्या ऑप्शन आल्यानंतर इथं लव प्रोजेक्ट नाही फिट भेटतं आपल्याला, तर याला ठेवायचं आपल्याबद्दल 12 सेकंदापर्यंत ओके इथपर्यंत, बाकी सेटिंग काहीच करू नका। एवढं केल्यानंतर परत 12 सेकंदाचा फोटो आहे त्याच्यावर क्लिक करा, ॲनिमेशनमध्ये या, आणि त्याला इफेक्ट लावला रॉक वर्टिकल, साईज 0.8 सेकंड ठेवली येस म्हणतो। एवढं केल्यानंतर परत त्याला लावला मी तोच लवचा इफेक्ट गर्ल सिक्रेट्स ओके, बघू शकता तुम्ही तो माग लावला होता तोच इफेक्ट किती कॉपी करून तुम्ही पेस्ट करू शकता, त्याला ठेवायचं आपल्याला एवढ्या पार्टपर्यंत म्हणजे 14 सेकंडपर्यंत, परत 15 सेकंडवरच्या फोटो क्लिक करा ॲनिमेशनमध्ये, आणि त्याला लावला रॉक हॉरिझॉन्टली 1.1 सेकंड साईड ठेवले येस म्हणतो, आणि इथं बॉडी इफेक्टमध्ये यायचं 15 सेकंदवर, आणि इथं 2 नंबरला फिट भेटून जातं ट्रेंडिंगमध्ये, तर त्याला ठेवायचं आपल्याला 16 सेकंदपर्यंत भावून बघू शकता इथपर्यंत। एवढं केल्यानंतर डायरेक्ट यायचं 18 सेकंडवर, 18 सेकंडवरच्या फोटो क्लिक करा, ॲनिमेशनमध्ये या, रॉक वर्टिकलीवाला ॲनिमेशन 2 नंबरला त्याला सिलेक्ट करून 0.9 सेकंड साईड ठेवा आणि येस म्हणा। एवढं केल्यानंतर बघू शकता परत ते लवचा इफेक्ट लावला आहे, आणि 21 सेकंदावर व्हाईट फ्लॅश लावला आहे, व्हाईट बीटो क्लिक करून ब्लॅक फ्लेट नावाचा 0.8 सेकंड साईड ठेवली, त्याला ब्लॅक फ्लेट लावून टाका आणि येस म्हणा। एवढं केल्यानंतर परत तुमच्या मॉडेलची इमेजच्या ॲनिमेशनवर क्लिक करा, ॲनिमेशनवर क्लिक केल्यानंतर तिथं मी ओके व्हाईट बीटोच लावलं आहे, तर त्याच्यापुढं आल्यानंतर 22 सेकंदावर या, व्हाईट बीटो क्लिक करा,
तिथं व्हाईट फ्लॅश लावला 0.1 सेकंड साईड ठेवली येस म्हणतो, परत 22 सेकंडवर चालल्यानंतर त्याच्या पुढचं 24 सेकंडच्या परत व्हाईट भेटूया, तिथं लावला व्हाईट फ्लॅश 0.1 सेकंड येस म्हणतो. एवढं केल्यानंतर परत 25 सेकंड लास्टला आल्यानंतर व्हाईट भेटो क्लिक करा, परत व्हाईट फ्लॅश लावून टाका 0.1 सेकंड येस म्हणतो. तर फायनल व्हिडिओ आपला रेडी झाला आहे. तर इथं वरती सेटिंगचा ऐकणं आलं याच्यावर येत चला, याची फ्रेमरेट 60 करून टाका आणि याची कोडरेट हाय करून टाका. असं पण केल्यानंतर डायरेक्ट तुमचा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून टाका. तर चला भावना, भेटूया पुढच्या ट्युटोरियलला.